अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। फत्तेपूर जवळील ढालगाव येथील युवक नशीर समसुद्दीन तडवी वय 27 वर्ष हा युवक धरणात मोटरसायकल धुण्यासाठी जात असताना रस्त्यात असलेल्या किन्ही गावातील ग्रामपंचायतीने घेतलेल्या बेकायदेशीर वीज कनेक्शनच्या तुटलेल्या वायरिंगचा शॉक लागल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे। सदर वीज कनेक्शन हे ढालगाव ग्रामपंचायतीचे असून यावर मात्र किन्ही ग्रामपंचायतीने वायर टाकून वीज पुरवठा घेतला कसा असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे। ढालगाव ग्रामपंचायतीने किन्ही ग्रामपंचायतीला वीज कनेक्शन देण्यास परवानगी दिली होती का किन्ही ग्रामपंचायतीने अवैधपणे वीज कनेक्शन जोडून घेतले आहे? या प्रश्नांवरून ग्रामस्थांमध्ये चांगलाच वाद झाला तर मृत्यू झालेल्या तरुणाला न्याय मिळवून देण्याची मागणी ग्रामस्थ करत आहे। तर पोलिसांनी सदरील घटनेचा पंचनामा केला असून पहूर पोलीस स्टेशन येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।